नवी सांगवीतल्या करवीर निवासिनी अंबाबाईचे मंदिर सांगवीतल्या भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अनेक वर्ष जुने असलेले हे मंदिर बरीच वर्ष जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेमध्ये होते. या पवित्र कार्याला हात लागले आहेत पिंपरी चिंचवडचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे. नव्या सांगवीतले करवीर निवासिनी अंबाबाईचे मंदिर सांगवीतल्या भाविकांचे श्रद्धास्थान. अनेक वर्ष जुने असलेले हे मंदिर बरीच वर्ष जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत होते. या पवित्र कार्याला हात लागले आहेत पिंपरी चिंचवडचे लोकप्रिय कार्यसम्राट श्री लक्ष्मणभाऊ जगताप यांचे. जगताप साहेबांची अंबाबाईवर श्रद्धा. या मंदिराचाही जीर्णोद्धार व्हावा असे त्यांचे फार दिवसांचे स्वप्न होते. हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे. श्री महालक्ष्मी सेवाभावी ट्रस्ट नवी सांगवी या मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या अथक प्रयत्नांतून आणि आमदार जगताप यांच्या पुढाकारातून मंदिराचाही जीर्णोद्धार पूर्ण झाला. यावेळी तिथे महालक्ष्मी, महाकाली, श्री महादेव, श्री सरस्वती, श्री गणेश यांच्या नव्या मूर्ती आणि नव्या कळसांची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. 12 फेब्रुवारीला दुपारी या नव्या प्रतिमा आणि कळस यांची प्रचंड शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे दृश्य काही औरच होते. सुशोभित स्थावर विराजमान असलेल्या श्रींच्या मूर्ती आणि कळस, त्यापुढे ढोल पथक, पालिका शाळेतील नऊवारी नेसलेल्या मुलींचे लेझिम पथक, शाळेतल्या चिमुकल्या वारकऱ्यांची दिंडी, आश्वारूढ झालेले छत्रपती शिवराय आणि त्यांचे मावळे, मिरवणुकीला अभिवादन करणारे उंट, अशा एक ना दोन आकर्षणांनी मिरवणूक सजली होती. फलगी वाजवणारा बालवादक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या मिरवणुकीला 20,000 ते 25,000 भाविकांनी हजेरी लावली होती. या प्रसंगी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आवर्जून उपस्थित होत्या. श्री महालक्ष्मी सेवाभावी ट्रस्ट नवी सांगवी यांचा सर्व विश्वस्त कार्यकर्ते, हितचिंतक यांनी ही मिरवणूक यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. कलशारोहणाच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंदिर परिसरात 15 फेब्रुवारी पर्यंत विविध आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.